बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी शिंदेंच्या प्लॅन एसची. काय आहे हा प्लॅन एस आपण बघणार आहोत. आता आमदार खासदार फोडल्यानंतर आता थेट शिंदेकडून शिवसेनेच्या प्रतिनिधी मंडळावर हल्ला करण्यात येतोय, टार्गेट करण्यात येत आहे का अशी चर्चा. कारण शिवसेना ताब्यात घेण्यासाठी आता शिवसेनेचे नेते उपनेते आपल्या बाजूने वळवण्याचा एकनाथ शिंदेकडनं प्रयत्न सुरू आहे. सुरुवातीला राज्यात सत्ता आणण्याकरता आमदार फोडण्यात आले, त्यानंतर केंद्रात भाजपला पाठबळ मिळण्यासाठी खासदारही आपल्या बाजूने वळवले, आणि आता जे शिवसेनेच्या निशाणीवर संविधानिक पदावर नाहीत पण शिवसेनेच्या पक्षीय पदावर आहेत अशा नेत्यांना फोडण्याचा प्लॅन शिंदे गटाने आखल्याचं एकंदरीत समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी शिंदेंना पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे. आणि या सगळ्याबद्दल अधिक जाणून घेऊया. आपले प्रतिनिधी वैभव परब आता आपल्या सोबत आहेत. वैभव, आमदार खासदार यांच्यानंतर आता नेते उपनेते हे शिवसेनेचे जे आहेत ते शिंदे गटाचं टार्गेट आहे का, आणि ते किती महत्वाचे आहेत येणाऱ्या काळामध्ये? वैभव. अश्विन, नेते उपनेत्यांबरोबरच नुकता युवासेनेचे विस्तारक, जे युवासेनेचं खूप महत्वाचं पद असतं, हे देखील आता शिंदे गटात सामील झालेले आहेत. ज्यावेळेला आपण हा सगळा उल्लेख करतोय की शिवसेना नेमकी कोणाची, हे दोनही गटांना जेव्हा सांगावं लागणार, त्यावेळेला शिवसेनेची जी कार्यकारिणी असते, एक स्ट्रक्चर असतं, कुठल्याही संघटनेचं एक बॉडी स्ट्रक्चर असतं, ज्यामध्ये शिवसेनेचे नेते, सचिव, उपनेते अशी वेगवेगळी पदं दिलेली असतात. आता एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये हळूहळू शिवसेनेचे उपनेते देखील सहभागी होऊ लागलेले आहेत. याआधी रामदास कदम असतील, आनंदराव वडसूळ असतील, हे जे नेते होते हे देखील एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील झालेले आहेत. ज्यावेळेला एकनाथ शिंदे आपलीच शिवसेना आणि आपणच बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असल्याचा दावा करत असताना, एकीकडे निवडणूक आयोग आणि केंद्र सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा हा खटला सुरू असतो, त्यावेळेला एकनाथ शिंदेंना देखील आपला गट किती मजबूत आहे हे देखील दाखवावं लागणार आहे. तरच या पुढचा फैसला किंवा या पुढचा निर्णय आहे तो एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागू शकतो. अश्विन, या ठिकाणी एक प्रामुख्यानं मुद्दा उपस्थित करावा लागेल. उद्धव ठाकरेंनी आपले गटप्रमुख, शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि उपशाखाप्रमुख या सगळ्यांचं एक ॲफिडेव्हिट बनवून घेतलेलं आहे की आम्ही आपल्या उद्धव ठाकरेंसोबत आहोत. त्याचप्रमाणे ज्या ज्या लोकांची हकालपट्टी केली जाते आहे त्यांना एकनाथ शिंदे आपल्या गटामध्ये स्थान देत आहेत, त्यांची नियुक्ती देखील करत आहेत. त्यामुळे ही जी लढाई आहे ती थेट आता बॉन्ड पेपरवर प्रत्येकाचा एक करारनामा केला जातोय, जेणेकरून जो तो आगामी काळात सर्वोच्च न्यायालय असेल किंवा निवडणूक आयोग असेल या ठिकाणी भक्कमपणे आपले पुरावे आहेत ते सादर करू शकतात. त्यामुळेच आज जर बघितलं, अर्जुन खोतकर हे उपनेते आहेत, उपनेत्यांची शिवसेनेत फौज खूप मोठी आहे. ती जर निम्मी फौज जर एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे दाखल करून घेतली, नेतेपद आपल्याकडे दाखल करून घेतले किंवा सचिव असतील, युवासेनेचे विस्तारक असतील, हे जर एकनाथ शिंदेंना आपल्याकडे घेण्यात यश आलं तर भविष्यात नक्कीच ते कागदोपत्री देखील तेवढेच स्ट्रॉंग होऊ शकतात जसं उद्धव ठाकरेंनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं बॉन्ड पेपर एक करार बनवून घेतलेला आहे. त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदेंनी जर करू लागले आणि त्या पद्धतीने त्यांचा जो कारभार आहे किंवा त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे ती जाताना दिसते, त्यामुळे नक्कीच आगामी काळामध्ये हे सगळे पदाधिकारी एकामागोमाग एक येताना दिसतील आपल्याला. अश्विन. बर, वैभव धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि जसं तू सांगतोयस की येणाऱ्या काळामध्ये हे सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरणार आहेत, कारण आता न्यायालयीन लढाई आहे, त्यामुळे नेमकं काय होतं आहे आता पाहणं महत्त्वाचं असेल. शिवसेनेची संघटना का महत्त्वाची? कारण विधिमंडळ पक्ष आणि संघटनात्मक पक्ष असे दोन भाग असतात. विधिमंडळ पक्ष म्हणजे आमदार खासदार, तर संघटनात्मक पक्ष म्हणजे पक्षाच्या विविध शाखा, पदाधिकारी, नेते, उपनेते. निवडणूक आयोग सगळ्यात आधी पक्षाची घटना तपासून पाहतं. जोपर्यंत पक्ष एक होता तेव्हा जी पदाधिकाऱ्यांची यादी आयोगाला प्राप्त झालेली असेल त्यात किती जण फुटीर गटाला समर्थन करतात याची चाचपणी करतं. विधिमंडळ पक्षातलं बलाबल कुणाच्या बाजूने, किती आमदार, किती खासदार यावर ठरतं. पदाधिकाऱ्यांच्या मोजणीत काही बाद असतील तर लेखी शपथपत्र देखील विचारात घेतली जातात, अत्यंत महत्वाचा मुद्दा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.